सोलापूर विभागीय शाळा न्यायाधिकरण हे पुणे विभागीय शाळा तीव्र पडसाद सोलापूर जिल्ह्यात उमटले असून या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात माजी कायदा राज्यमंत्री दिलीप सोपल यांनी सोलापूर इथं न्यायाधिकरणची स्थापना केली होती यावेळी या न्यायाधिकरणात सोलापूर अहमदनगर उस्मानाबाद आणि लातूर अशा चार जिल्ह्यांचा समावेश होता या चार जिल्ह्यांचे मिळून हे न्यायाधिकरण स्थापन करण्यात आलं होतं खासगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातील वादाचा निपटारा करण्याकरिता या न्यायाधिकरणाची महत्वाची भूमिका असते दरम्यान कालांतरानं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी स्वतंत्र न्यायालय स्थापन करून लातूर जिल्हा यातून काढून घेतला त्यांच्या राजकीय वजनामुळे सोलापूरच्या कोणत्याही राजकारण्यांनी त्यांना विरोध केला नाही आता मात्र हे तीन जिल्ह्यांचं स्वतंत्र न्यायाधिकरण पूर्णतः रद्द करण्यात आलंय आणि ते पुणे विभागीय शाळा न्यायाधिकरणास जोडण्यात आलंय उस्मानाबाद हा लातूर जिल्ह्यात आणि अहमदनगर हा पुणे जिल्ह्याला जोडण्यात आलेला आहे सोलापुरातील सुमारे तीस ते पस्तीस वकिलांना या न्यायाधिकरणात काम करण्याची संधी मिळत होती त्यामुळं सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश ठोकडे अॅडव्होकेट मिलिंद थोबडे अॅडव्होकेट नितीन हबीब अॅडवोकेट नंदकुमार कालेकर अॅडव्होकेट पी एम पाटील अॅडव्होकेट अमरीश खोले यांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली दरम्यान बार असोसिएशनचे पदाधिकारी असलेले अॅडव्होकेट मिलिंद थोबडे हे या प्रकरणात जातीने लक्ष घालत असल्याचं सांगण्यात येत आहे